कोल्हापूर येथील राजाराम चौकातील राजाराम चौक तरुण मंडळाच्या गणेश मूर्तीचे दागिने चोरीला गेले होते हे मंडळाच्या कार्यकर्त्यांनीच चोरले असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले असून त्या कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केली आहे याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंधरा सप्टेंबर रोजी पहाटे तीन ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास राजाराम चौकातील राजाराम चौक तरुण मंडळाच्या गणेश मूर्तीचे दागिने चोरीला गेले होते यावेळी मंडपात काही कार्यकर्ते झोपले होते मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात मूर्तीच्या अंगावरील चार अंगठ्या दोन कंडे चोरीस गेल्यास फिर्याद दिली या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना एक गोपनीय बातमीदाराकडून सुयेश हुकीरे यांनी दागिने चोरल्याची माहिती मिळाली पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवली त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी दागिने चोरल्याची कबुली दिली चोरलेले दागिने कदम खनिजवळील योगेश रामचंद्र पाटील यांच्याकडे ठेवायला दिले होते अशी माहिती समोर आली त्यानंतर पोलिसांनी चोरीचे चांदीचे दागिने जप्त केले पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अजय गोडबोले हेड कॉन्स्टेबल विजय कारंडे पांडुरंग पाटील किरण गावडे कुमार पोतदार प्रदीप पवार रवी पाटील यांनी गुन्ह्याची उक्कल करण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली नावा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ